नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायकवाड एरा कृष्ण विद्यालय गुंजोटी. गणित भाग 2 मधील इयत्ता 10वीच्या प्रकरण 5 कडे चॅप्टर 5 कडे आपण येणार आहोत. निर्देशक भूमिती, त्यालाच आपण कोऑर्डिनेट ज्योमेट्री म्हणतो. गेल्या वर्षी इयत्ता 9वी मध्ये आपण कोऑर्डिनेट ज्योमेट्रीचा थोडा बेसिक भाग पाया होत असा काही थोडे संकल्पना आपण घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट, दोन बिंदू मधील अंतर कसं काढायचं हे आपण पाहिलं होतं. सुरुवातीला डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे अंतराचे सूत्र, दोन बिंदू मधील अंतर काढणे. आता हे दोन बिंदू मधील अंतर काढण्यासाठीचे जे सूत्र आहे त्याची आपण सिद्धता बघूया. आता ही सिद्धता घेत असताना सुरुवातीला एक्स वाय प्लेन मध्ये, एक्स वाय या प्रतलामध्ये एक्स अक्षावर दोन कोऑर्डिनेट आहेत, ऑन एक्स ऍक्सिस पी अँड क्यू. पी चे कोऑर्डिनेट आहे एक्स 01, क्यू चे कोऑर्डिनेट आहे एक्स 20. 0 हा वाय कोऑर्डिनेट आहे कारण हे दोनही बिंदू, हे दोनही पॉइंट एक्स ऍक्सिस वर एक्स अक्षावर आहेत. इथे एक्स 2 इज ग्रेटर दॅन एक्स 1, म्हणजे एक्स 2 हा एक्स 1 पेक्षा मोठा असल्याने डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट या दोन बिंदू मधलं अंतर जर काढायचं असेल तर मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करतो, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, मीन्स एक्स 2 मायनस एक्स 1, एक्स 2 वजा एक्स 1. अशाच प्रकारे हे जसे आपण एक्स ऍक्सिस वर दोन पॉइंट घेतले त्याचप्रमाणे असेच दोन पॉइंट आपण वाय ऍक्सिस वर घेऊया. त्या वाय ऍक्सिस वरील आर आणि एस या पॉइंटचे निर्देशक आहेत 0 y1 आणि एस चे कोऑर्डिनेट आहेत 0 y2. त्याचे निर्देशक दिलेले आहेत आर आणि एस चे. वाय अक्षावर आपण बिंदू घेतले आणि 0 येणार आहे. इथे y2 इज ग्रेटर दॅन y1, म्हणजेच y2 हा y1 पेक्षा मोठा आहे. म्हणून या दोन बिंदू मधला अंतर जर काढायचं असेल, डिस्टन्स बिटवीन पॉइंट आर अँड एस इक्वल टू मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करूया, y2 वजा y1. एक्स अक्षावर असणाऱ्या बिंदू मधला अंतर x2 वजा x1, ऑन एक्स ऍक्सिस डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट इज x2 मायनस x1, ऑन वाय ऍक्सिस डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट इज y2 मायनस y1. वाय अक्षावर असणाऱ्या दोन बिंदू मधला अंतर y2 वजा y1 असेल. समजा एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या एका रेषाखंडाचं अंतर काढायचं आहे आपणास, रेषाखंडाच्या अंत्यबिंदू मधलं अंतर काढायचं आहे आपणास. म्हणजेच समजा इथं आपण घेतला ए पॉइंट आणि इथे बी पॉइंट घेतला, हे दोन पॉइंट घेतले. समजा या ए चे निर्देशक x1 y1 आहेत आणि बी चे निर्देशक x2 y1 आहेत. ए मधून आणि बी मधून एक्स अक्षावर आपण जर लंब टाकले आणि ए आणि बी ला जर जोडलं तर हा एक रेषाखंड म्हणजे सेगमेंट ए बी तयार होतो. ह्या सेगमेंट ए बी ची लेंथ म्हणजे डिस्टन्स बिटवीन ए अँड बी, त्या ए आणि बी बिंदू मधलं अंतर काढायचं आहे. आपण इथं लंब टाकला असल्याने एक्स अक्षावर परपेंडिक्युलर काढला असल्याने हा मिळणारा चौकोन हा आयत किंवा रेक्टॅंगल तयार होईल, म्हणजेच अपोजिट साइड सा क्वाड्रंट, समोरच्या बाजू ए ग्रुप असतात. एक्स अक्षावर दोन बिंदू मधील अंतर काढण्यासाठी आपण x2 वजा x1, ए बी मधला अंतर काढण्यासाठी परत x2 वजा x1 येणार आहे. x2 वजा x1 ए बी जर एक्स अक्षास पॅरल असेल, म्हणजे एक्स ऍक्सिस ला पॅरल किंवा समांतर असेल, तर त्या दोन पॉइंट मधल्या त्या दोन बिंदू मधला अंतर काढायचं असेल तर x2 वजा x1 येईल, म्हणजेच डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट इज x2 मायनस x1 असेल. त्याचप्रमाणे आपण वाय अक्षाला समांतर असणाऱ्या एका रेषाखंडाच्या दोन बिंदू मधला अंतर काढूया. सपोज सेगमेंट सीडी इज पॅरलल टू वाय ऍक्सिस, म्हणजे सीडी हा वाय अक्षाला समांतर आहे असं जर असेल तर परत सी मधून आणि डी मधून एक्स अक्षावर परपेंडिक्युलर लंब काढले. या ठिकाणी आपण एक्स अक्षावरील दोन बिंदू मधलं अंतर काढण्यासाठी y2 वजा y1 घेतलं होतं, म्हणजेच इथं पण y2 वजा y1 असेल. या ठिकाणी होणारा हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, चौकोन आहे, तो देखील रेक्टॅंगल असेल. समोर बाजू ए ग्रुप असतात, अपोजिट साइड सा क्वाड्रंट, म्हणजेच डिस्टन्स बिटवीन सी अँड डी इज y2 मायनस y1 असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच या अगोदर एक्स आणि वाय अक्षाला पॅरल असणारे आहे सेगमेंटचं एंड पॉइंट मधलं म्हणजे अंत्यबिंदू मधलं अंतर काढण्यासाठी
एक्स अक्षाला जर समांतर असेल आणि वाय अक्षाला जर समांतर असेल तर काय काढता येतं हे आपण पाहिलेलं आहे. आता इथं जर समजा तो रेषाखंड एखादा रेषाखंड असा असेल की तो दोन्ही अक्षाला दोन्ही ऍक्सिसला पॅरलल नसेल म्हणजे समांतर नसेल तर इथे आपण घेऊया सेगमेंट पी क्यू इज नॉट पॅरलल टू बोथ ऍक्सिस म्हणजे सेगमेंट पी क्यू हा दोन्ही अक्षाला पॅरलल नसेल तर मग काय करायचंय क्यू मधून एक लंब टाकायचा अक्षावर ड्रॉ क्यू टी इज परपेंडिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस लंब टाकला आपण ह्या पी मधून फ्रॉम पॉइंट पी क्यू टी वर एक परपेंडिक्युलर काढूया सपोज दिस इज एस PS is perpendicular on QT. इथं मिळणारा हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल असेल म्हणजेच काटकोन त्रिकोण असेल. हा जर काटकोन त्रिकोण असेल तर पायथागोरसचा प्रमेय कसा वापरता येईल मग हा काटकोन त्रिकोण आहे तर आपण काय करूया त्या P आणि Q चे निर्देशक घेऊया. समजा P चे निर्देशक हे X1 Y1 आहेत आणि Q चे निर्देशक हे दोन निर्देशक आपण घेतलेले आहेत. आता हा एक्स टू असेल हा एक्स वन असेल हा वाय वन असेल हा वाय टू असेल म्हणजेच एस चे निर्देशक आणि ह्या टी चे निर्देशक पण लिहिता येतील. एस चे निर्देशक घेतील हा एक्स टू आणि हा वाय वन असेल. आता बघा पी एस इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस पी एस हा एक्स अक्षाला समांतर आहे म्हणजेच डिस्टन्स बिटवीन पी अँड एस इज एक्स टू मायनस एक्स वन पाहिलेला आहे आपण. त्याचप्रमाणे क्यू टी इज पॅरलल टू वाय ऍक्सिस म्हणजे क्यू एस हा वाय अक्षाला समांतर आहे म्हणून क्यू एस मधला अंतर जर काढायचा असेल तर वाय टू वजा वाय वन असेल. आता त्रिकोण पी क्यू एस हा जो त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल आहे बाय पायथागोरस थेरम म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस कर्णाचा वर्ग मीन्स पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी एस स्क्वेअर पी एस चा वर्ग अधिक क्यू एस चा वर्ग प्लस क्यू एस स्क्वेअर. नाउ पुट द व्हॅल्यूज ऑफ पी एस अँड क्यू एस पी एस आणि क्यू एस च्या किमती आपण इथे ठेवूया. पी एस आहे पी एस एक्स टू वजा एक्स वन आहे इन ब्रॅकेट एक्स टू मायनस एक्स वन स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर प्लस क्यू एस हे वाय टू वजा वाय वन आहे इन ब्रॅकेट वाय टू वजा वाय वन वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर दिस इज पी क्यू स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड आता दोन्ही बाजूचा आपण वर्गमूळ घेऊया मग काय येईल पी क्यू इक्वल टू अंडर रूट इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इन सेकंड ब्रॅकेट y2 minus y1 bracket square means in pahilya kausa madhe x2 vaja x1 kausa cha varg adhik y2 vaja y1 kausa cha varg distance between point p and q p ani q bindu madla antar kadhayacha asel tar apan ya sutra cha vapar karnar ahot yalas antarache sutra mhantat ya thikani x2 vaja x1 lihnyacha aivaji x1 vaja x2 ani y2 वजा y1 च्या ऐवजी y1 वजा y2 या सूत्राचा जरी वापर केला तरी देखील या दोन बिंदूंमधला अंतर काढता येईल.